नमस्कार, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त असा नारळी भात कसा बनवायचा ते बघतोय. सोफार आपण दोन व्हर्जन बघितलेले आहेत, पण आज थोडंसं आणखी व्हेरिएशन आहे. पारंपरिक कसा बनवायचा ते बघितले, अगदी मऊ लुसलुशीत, त्याचबरोबर फ्राय करून फ्राईड नारळी भात थोडंसं ट्विस्ट देऊन कसं बनवायचं ते बघितलं. आज आपण हा जरासा वेगळा नारळी भात करतो आहे. तर एक चमचाभर तूप गरम करून घ्यायचं. तूप गरम होत आलं की यामध्ये दालचिनीचे तुकडे घालायचे, एक हात दुसरा तुकडा. वेलची घालायची अख्खी आणि लवंग. खडा मसाला हवा, त्याची चव खूप छान उतरते या नारळी भातामध्ये. आता हे हलकंसं परतून घेऊयात. यामध्येच आपण काजू घालूयात आणि बदामाचे काप मिक्स करूया. रंग वगैरे बदलायची वाट बघायची गरज नाही आहे. आता यामध्ये अर्धा कप आपण बासमती तांदूळ घेतो, अख्खा बासमती. ज्या तांदळाला खूप असा छान सुवास असतो ना, शक्यतो तो तांदूळ वापरायचा नारळी भातासाठी. फक्त मी धुवून घेतला आहे, भिजत वगैरे घातलेला नाही आहे हा तांदूळ. आंबेमोहर चालतो, इंद्राणी चालतो, सुवासिक कुठलाही तांदूळ नारळी भातासाठी वापरायचा. हा परतून घेऊया एखाद मिनिटभर, म्हणजे तो मस्त हलका होतो. भात मस्त फ्राय करून झाला की यामध्ये नारळाचं दूध घालायचं. आपण बासमती भिजत नाही घातलेला, त्यामुळे अर्धा कपला आपण इथे साधारणपणे 1.5 कप नारळाचं दूध घालतो. हे दूध व्यवस्थित घट्टसर होतं. बाजारातून विकत आणलेलं नारळाचं दूध आहे, तुम्ही घरी बनवलेलं नारळाचं दूध पण इथे वापरू शकता. म्हणून मी 1/2 कप इथे पाणी घालते. 1 कप घट्ट दूध आणि 1/2 कप पाणी घातलं यामध्ये. मिक्स करून घेऊ. त्याला एक उकळी काढायची आधी. आता इथे मस्त अशी उकळी फुटलेली आहे. आता गॅस स्लो हीटवर करायचं आणि हे दूध व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईपर्यंत तांदळामध्ये शिजवून घ्यायचं. 15 ते 20 मिनिट लो हीटवरच करायचं, हाय हीटवर करायचं नाही. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मधुराज रेसिपी आवडतात ना, मग चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. खूप मस्त सुवास येतो आहे. आता इथे हा भात मी एक 20 मिनिट वाफवून घेतल्या अगदी लो हीटवर आणि तुम्ही बघू शकाल मस्त झाला आहे, शिजला आहे, मस्त फुलला आहे, जबरदस्त. हा आता काय करूयात. आता 1/2 कप इथे तांदूळ घेतला आहे बासमती, तर 1/2 कप गूळ घालायचं. तर हा डार्क जॅगरी ज्याला म्हणतात किंवा चिक्कीचा गूळ, तो घ्यायचा, म्हणजे मग भाताला रंग सुरेख येतो. यामध्येच 1/2 कप ओल्या नारळाचा चव आहे. नारळाच्या दुधामध्ये भात शिजवला आहे, तरी पण चवीसाठी आपण 1/2 कप चव घालतो आहे. आणि केशरचं दूध रंगासाठी आणि फ्लेवरसाठी वेलची पूड, जायफळ, जिथे गूळ आहे तिथे जायफळची चव मला प्रचंड आवडते, 1/2 चमचा. आणि शक्यतो पूड करून नाही ठेवायची, असं ताजं ताजं जायफळ किसून टाकायचं, म्हणजे त्याची चव खूप मस्त उतरते कुठलाही गोडाच्या पदार्थात. आणि अगदी चिमूटभर मीठ चवीसाठी. आता हे मिक्स करून घ्यायचं. आधी गूळ आणि केशरचा किती सुरेख रंग उतरतो, मस्त. आता काय करायचं, गूळ असा मस्तपैकी विरघळला की पुन्हा झाकण ठेवायचं आणि अगदी मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची. मंद आचेवर, जर अगदी लोएस्ट नसेल होत तुमचा गॅस, तर एक जाळी ठेवायची आणि जाळीवर हे भांडं ठेवायचं, म्हणजे मग ते खाली चिकटणार नाही. चला तर मग इथे एक साधारण अगदी मंद आचेवर 10 मिनिट मी हा भात वाफवून घेतला. अफलातून जबरदस्त दिसतोय. आहा, परफेक्ट असा जो नारळी भात आणि त्याचं जे टेक्स्चर असतं ना आणि चव इतकं, म्हणजे याचा सुगंध इतका सुंदर येतोय. आहा, जबरदस्त.
तर या नारळी पौर्णिमेला नक्की बनवून बघा. या आधीचे व्हर्जन पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा व्हिडिओत अशाच एका मस्त रेसिपीबरोबर, तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.